काका काय साक्षी काकू काय झालं मला सांगशील का साक्षी काही करण या मुलातून बाहेर काढ ग पण काकू काय झालंय काय श्रावणीच्या अवॉर्ड फंक्शन मध्ये मी पण हे सगळं अगं अमोलने नाही मुद्दामून नाही केलं खरं सांगते हवं तर तू योला विचार हो हो काकू तू तू आधी शांत हो अमोलला काही होणार नाही मी आहे ना पण अमोल अचानक असा अग्रेसिव्ह कसा होऊ शकतो मला काही कळतच नाहीये खरं तर यात अमोलची काहीच चूक नाहीये या सगळ्याला केटीच जबाबदार आहे कारण तो दारूच्या नशेत काय काय बडबडत होता हे त्याचं त्यालाच कळत नव्हतं मग आपल्या सगळ्यांचाच केटीवर राग आहे तसाच अमोलचाही असेल इट वॉज जस्ट अन ऍक्सिडेंट इट वॉज नॉट इंटेन्शनल खरंच मुद्दामून नाही केलं ग ते सगळं अपघाताने घडलं यात त्याचा काय दोष आहे मला माहिती आहे काकू अमोल मुद्दामून असं काही करणार नाही पण आत्ता आत्ता आमचाही नाईलाज आहे हॉस्पिटलमध्ये केटीची काय स्थिती आहे ते ते आधी बघावं लागेल भिडे साहेबांनी हॉस्पिटलला फोन केला होता डॉक्टरांचं म्हणणं आहे की इट इज क्वाईट सिरियस म्हणजे तो जगेल की नाही हे आत्ता सांगणं अवघड आहे